विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 9वीच्या नागरीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या शेवटच्या भागाकडे आपण आता वाटचाल करत आहोत. नागरीकरणाच्या असलेल्या समस्या या भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. एखाद्या शहराचं नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जसे आपण मागच्या पाठात फायदे पाहिले तशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नागरीकरणाच्या समस्या देखील निर्माण होतात. तर नागरीकरणाची सगळ्यात पहिली आणि महत्वाची समस्या आहे ती म्हणजे झोपडपट्टी. त्या नगरामध्ये लोकसंख्येची झपाट्याने वाढ होते कारण उद्योग व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या प्रदेशातील भारतभरातील लोकसंख्या तिथे येत असते. ज्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी येतात त्या प्रमाणामध्ये त्या लोकांना निवासाची राहण्याची व्यवस्था मात्र उपलब्ध होत नाही. आणि आलेले सर्वच लोक श्रीमंत असतात असं नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब घटकातील लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारासाठी येतात. आणि मग होतो काय की त्यांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतीलच असं नाही. कमी उत्पन्नाच्या असलेल्या नोकऱ्या त्यांना मिळतात आणि त्यामुळे त्यांना निवास व्यवस्था परवडत नाही. मोठ्या शहरांमध्ये महागाई खूप असते, जागेचे भाव खूप असतात आणि त्यामुळे ते निवास विकत घेणं त्यांना परवडत नाही. मग अशा वेळेस हे लोक काय करतात की ज्या मोकळ्या जागा असतात या मोकळ्या जागांवर आपली तात्पुरती कच्ची झोपडपट्टी वजा असलेली घरे बांधतात. आणि ती तात्पुरती असलेली वस्ती अनधिकृत असते कारण बऱ्याचदा ह्या ज्या वस्त्या असतात ह्या बेकायदेशीर निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सोयी सुविधा त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था देत नाही कारण ती बेकायदेशीर असलेली झोपडपट्टी आपल्याला दिसते. अनिर्बंध असलेली त्या ठिकाणी घरांची वाढ झाली असते ज्या तात्पुरत्या कच्च्या घरांची आणि मोठ्या प्रमाणामध्ये गरीब लोकसंख्या असल्या कारणाने घनता देखील तिथे घरांची जास्त असते. तर ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची समस्या महानगरांना सध्या भेडसावते ती म्हणजे झोपडपट्टीमध्ये भयानकरित्या झालेली वाढ. नागरीकरणाची पुढची समस्या आहे ती म्हणजे वाहतुकीची कोंडी. बघा विद्यार्थी मित्रांनो, शहराचा क्षेत्रीय विस्तार खूप वाढताना दिसतो आहे. पूर्वी छोटी असलेली शहरे महानगरांमध्ये रूपांतरित झाली आणि महानगरांचं असलेलं कार्यक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. मग राहायला येणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये शहराच्या बाह्य भागामध्ये उपनगरामध्ये वस्ती करायला सुरुवात केली आणि तिथून दररोज व्यवसायासाठी नोकरीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये ये जा त्यांची चालू आहे. मग अशा वेळी होतं काय की सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा जर पुरेशा नसतील तर त्यावेळी ते लोक पर्यायी खाजगी वाहतूक ही निवडत असतात आणि स्वतःच्या खाजगी गाड्या घेऊन दररोज त्या मार्गांवरून ये जा करत असल्या कारणाने तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते आणि तासनतास त्या रस्त्यांवर वाहतूक ही सुरळीत व्हायला वेळ जात असतो कारण की खासगी वाहनांची संख्या भरमसाठ वाढलेली आपल्याला दिसते. नागरीकरणाची तिसरी महत्वाची समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण. बघा त्या महानगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या बरोबरीने ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण भरमसाठ वाढतं. गाड्यांची संख्या वाढली, त्यातून निघणारा धूर, कारखान्याची संख्या वाढली, त्यातून निघणारा धूर आजूबाजूचा सगळा परिसर दूषित करत असतो. घरातील असलेलं सांडपाणी, कारखान्यातील सांडपाणी, मोठ्या प्रमाणामध्ये वेस्टेज पाणी जे असतं हे सगळं त्या नाल्यांमध्ये नद्यांमध्ये सोडल्यामुळे चांगलं पिण्यायोग्य असलेलं पाणी दूषित होतं. याला आपण जलप्रदूषण असं म्हणत असतो. त्यानंतर बघा ध्वनी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यांचे आवाज, गाड्यांचे हॉर्न, भोंगे सतत आवाज येत असल्या कारणाने कित्येक डेसिबलने तो आवाज वाढतो आणि ध्वनी प्रदूषण निर्माण होतो. शहरांमध्ये रात्रभर देखील गाड्यांचा आवाज बऱ्याचदा थांबत सुद्धा नाही. हे ध्वनी प्रदूषण खूप वाढलेलं दिसतंय. त्यानंतर शेवटची असलेली समस्या नागरीकरणाची आपल्याला दिसते ती म्हणजे गुन्हेगारी. बरं विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये त्या नगरामध्ये लोक राहायला येतात, सर्वांनाच रोजगार उपलब्ध होईल, सर्वांनाच नोकऱ्या लागतील असं नाही. खूप लोकांना रोजगार उपलब्धच नसतो आणि त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा मार्ग काही नसल्या कारणाने ते अवैध मार्गांचा वापर करून पैसे कमवायला सुरुवात करतात. मग ते चोरी करतात, घरफोड्या असतील, दरोडे असतील, मारामाऱ्या, खून, मग अशा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या असते या समस्या वाढतात आणि मग
तो सगळं तांत्र सामाजिक व्यवस्थेवर येतो, पोलिसांना प्रचंड ताण येतो, न्याय व्यवस्थेवर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताण आलेला दिसून येतो, गटागटामध्ये ही गुन्हेगारी प्रवृत्ती विभागली जाते आणि त्याच्यामध्ये आपसात खूप मारामाऱ्या होत असतात गटागटामध्ये आणि त्यामुळे शहराचं सामाजिक ऐक्य पूर्णपणे बिघडलेलं आपल्याला दिसून येतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या नागरिकत्वाच्या समस्येच्या अंतर्गत आपण या चार महत्त्वाच्या असलेल्या समस्या आपण इथे पाहिल्या आहेत। धन्यवाद।